गुड आफ्टरनून स्टुडंट, मी प्राध्यापिका चव्हाण एस एस तुम्हाला म्हणजे BCA फर्स्ट इयरला फायनान्शियल अकाउंटिंग हा विषय शिकवणार आहे. एकदम सोपा आणि सुटसुटीत विषय आहे, तर त्याची माहिती देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन. आपल्या विषयाचं नाव आहे फायनान्शियल अकाउंटिंग. आता फायनान्शियल अकाउंटिंगचा अभ्यास करताना आपल्याला त्यामध्ये ज्या बेसिक टर्म्स वापरले जातात म्हणजे कशाला काय म्हटलं जातं हे तुम्हाला पाहावं लागेल. त्यातली आपण पहिली टर्म पाहूया, बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, आर्थिक व्यवहार. एनी डीलिंग बिझनेस दॅट इन्व्हॉल्व्स बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन एक्सचेंज ऑफ मनी मे बी कॉल्ड ॲज बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. तर ज्या व्यवहारामध्ये खरेदी आणि विक्री केली जाते पण ती कशाच्या तर पैशाच्या मोबदल्यामध्ये, त्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन्स असं म्हटलं जातं. जर तुम्ही एखाद्या मैत्रिणीला गिफ्ट दिलं तर तो बिझनेस ट्रान्झॅक्शन होत नाही. तर त्यामध्ये वस्तूंची विक्री आणि खरेदी करताना आर्थिक म्हणजे पैशाच्या मोबदल्यामध्ये केली जाणं आवश्यक आहे. आता या बिझनेस ट्रान्झॅक्शनचे सब पार्ट दोन पडतात. पहिला आहे कॅश ट्रान्झॅक्शन्स. पेमेंट ऑर रिसीट ऑफ कॅश ऑर चेक इज इन्व्हॉल्ड ॲट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन देन इट इज कॉल्ड कॅश ट्रान्झॅक्शन्स. ज्यावेळी व्यवहार होतो त्यावेळी लगेचच आपल्याला कॅश दिली जाते किंवा घेतली जाते किंवा चेक दिला जातो किंवा घेतला जातो, त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच रोखीचे व्यवहार असं म्हणतो. तसाच दुसरा पार्ट आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. इन बिझनेस ट्रान्झॅक्शन्स वेअर पेमेंट ऑर रिसीट ऑफ मनी इज पोस्टपोन्ड इन फ्युचर डेट इट इज कॉल्ड ॲज क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. इट डज नॉट इन्व्हॉल्व रिसीट ऑर पेमेंट ऑफ कॅश ऑन द स्पॉट. तर ज्यावेळेस एखाद्या व्यवहारामध्ये वस्तूंची खरेदी विक्री करत असताना पैसे दिले किंवा घेतले तो व्यवहार होत असताना होत नाहीत, म्हणजे पैसे दिले जात नाहीत अथवा घेतले जात नाही, तर ते फ्युचरमध्ये दिले जातात किंवा घेतले जातात, त्याला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स उधारीचे व्यवहार असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढची आपली कन्सेप्ट आहे एंट्री. एंट्री म्हणजे नोंद करणे. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द प्रॉपर फॉर्म ऑर मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड ॲज एंट्री. तर ह्या बिझनेस ट्रान्झॅक्शनची व्यवस्थित पद्धतीने किंवा प्रॉपर योग्य पद्धतीनं नोंद करणं बुक्स ऑफ अकाउंटमध्ये, अकाउंटच्या पुस्तकामध्ये, त्याला आपण एंट्री असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे गुड्स. द कमोडिटीज ऑर आर्टिकल्स इन विच द ट्रेडर्स डील्स आर कॉल्ड ॲज गुड्स फॉर दॅट बिझनेस. तर बघा, जो व्यापारी आहे तो जसा खरेदी विक्री करत असतो ज्या वस्तूंची अथवा सेवांची, त्याला आपण गुड्स असं म्हणतो. दीज आर परचेस्ड ऑर मॅन्युफॅक्चर्ड फॉर द पर्पज ऑफ सेल अँड नॉट फॉर अँड फॉर अर्न अ प्रॉफिट. फॉर एक्झाम्पल, टेबल्स चेअर्स आर द गुड्स फॉर फर्निचर डीलर्स. सेकंड एक्झाम्पल, बुक्स आर द गुड्स फॉर बुक सेलर्स. यामध्ये एक लक्षात घ्या की फर्निचरचं दुकान आहे समजा, तर त्यामध्ये जे फर्निचर विक्रीसाठी ठेवलेलं आहे म्हणजे टेबल असेल, खुर्च्या असतील, तर त्या फर्निचर विक्रेत्याच्या त्या गुड्स आहेत. पण त्या फर्निचरच्या दुकानामध्ये जर त्यांनी फ्रीज ठेवला असेल म्हणजे तो विक्रीसाठी नसेल, त्याच्या उपयोगासाठी असेल, तर त्याला आपण गुड्स म्हणू शकत नाही. समजा एखादं मेडिकलचं दुकान आहे, त्यामध्ये असणारी जी मेडिसिन्स असतील ते त्या मेडिकल दुकानाचे काय आहेत, गुड्स आहेत. पण त्यामध्ये असणारा जो फ्रीज असेल किंवा एखादा फॅन असेल तो त्याचं गुड्स नाहीत, म्हणजे तो त्याने विक्रीसाठी ठेवलेला नाही किंवा त्यातून तो विक्री करून फायदा मिळवू शकत नाही. म्हणजे गुड्स म्हणजे काय, तर ज्याच्यापासून आपल्याला आपण ज्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत आणि ज्याच्यापासून आपल्याला फायदा किंवा प्रॉफिट मिळू शकतो त्याला आपण गुड्स असं म्हणतो. त्याच्यानंतरचे लास्ट आपण पुढची डेफिनेशन पाहूया, नॅरेशन. अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स फॉर विच An entry is passed is called an narration. जे आपण ब्रीफ एक्सप्लेनेशन म्हणजे थोडक्यात घोषवराब किंवा आपण थोडक्यात सांगतो जो ट्रान्झॅक्शन झालेला आहे किंवा एखाद्या वस्तूंची विक्री झाली, खरेदी झाली, हे आपण थोडक्यात सांगणं त्याला आपण नॅरेशन असं म्हणतो. इट इज ऑलवेज गिवन इन अ ब्रॅकेट जस्ट बिलो द एंट्री. एंट्रीच्या खाली हे नॅरेशन ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं. अँड इट स्टार्ट विथ अ वर्ड बीइंग. आणि या नॅरेशनची सुरुवात नेहमी आपण बीइंग या शब्दानं करतो. त्याच्यानंतर पुढचं जे आहे कन्सेप्ट ती प्रॉफिट. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर ड्युरिंग द अकाउंटिंग इयर इज कॉल्ड प्रॉफिट. एक्सेस ऑफ इन्कम म्हणजे ज्यावेळेस खर्चापेक्षा उत्पन्न जास्त होतं त्याला
अकाउंटिंग इयर मध्ये एखाद्या किंवा आर्थिक वर्षामध्ये त्याला आपण प्रॉफिट असं म्हणतो. ही कन्सेप्ट आपल्या परिचयाची आहे. पुढची कन्सेप्ट आहे लॉस, एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस